नमस्कार मैत्रिणींनो मी रोहिणी खोठावदे ज्येष्ठ नागरिक आहे शिवाजी भोसले एडवर्ड आयोजित ऑनलाईन कथाकथन स्पर्धेत मी एक माझी कथा सादर करत आहे कथेचं नाव आहे चोर व लाडूंची लढाई फार वर्षापूर्वी एका छोट्याशा खेडेगावात रामधन नावाचा एक चोर राहत होता अतिशय तरबेज चोऱ्या करण्यात छोट्या मोठ्या चोऱ्या तो कोणाच्याही हाती लागत नव्हता व पकडला जात नव्हता पळता भुई थोडी असं म्हणणं वावगं ठरणार नाही ना एके दिवशी राजाने रामदनला पकडण्यासाठी शंभर सोन्याच्या मोहरांचं बक्षीस ठेवलं की जो रामदनला पकडून आणीन त्याला शंभर मोहरांचं बक्षीस देण्यात येईल अशी जाहीर जाहिरात व दवंडी पिटवली रामदनच्या कानावर ही गोष्ट येताच तो एके दिवशी एका शेतकऱ्याच्या घरात चोरी करण्यास घुसला त्याच्या हाती काहीही लागलं नाही पण शेतकरी दादा व त्याचा एक आजारी असलेला नातू दोघं रडत एका कोपऱ्यात बसले होते तेवढ्यात रामधन जाऊन म्हणाला की काय झाले का तुम्ही रडत आहात तुमच्या घरात तर काही नाही अहो माझा नातू हा बरेच दिवसापासून आजारी आहे आमच्याकडे इलाज करण्यास कोणत्याही प्रकारचं मान पैसे नाहीत मग रामधन म्हणाला असं करा तुम्ही मला पकडा व राजाच्या स्वाधीन करा म्हणजे तुम्हाला इलाज करता येईल शेतकरी मान्य नव्हता पण चोर काही ऐके ना व त्याने स्वतःला दोरखंडाने बांधून राजाच्या दरबारी सुपूर्त करण्यास खूप विनम्रतेने शेतकऱ्यास तयार केलं व राजाच्या महाली पहा रामदन रामदनाला नेण्यात आलं व शेतकरी दादाने सांगितलं की राजे हा चोर माझ्या घरात चोरी करत होता व हाच रामदन आहे राम रामदन मिळाल्यामुळे राजासही हर्ष झाला व पहारेकऱ्यातर्फे त्याला एक पा कोठडी एक महिन्याची शिक्षा त्यात पाणी व दोन प्रकारच्या लाडूंची दोन टोपल्या ठेवण्यात आल्या व सुनवण्या सुनावणी करण्यात आली यातील एकही लाडू जर कमी झाला रामधन तर तुला त्याची शिक्षा ठोठावण्यात येईल पण त्या काही दिवसांच्या कालावधीनंतर आज शेतकऱ्याचा नातू चांगला झाला व शेतकऱ्याने सारी गोष्ट त्या नातवाला सांगितली नातू धावत धावत येऊन राजदरबारी दाखल झाला व सारी उदारतेची व रामधनाची गोष्ट सांगितली राजाने राजांनी त्याला रामधनला सोडवण्यात सांगण्यात आलं परंतु म रामदणाला विचारलं की आता तू लाडू खाल्ले असतील मग तुझी शिक्षा कमी होणार नाही पण रामदण म्हणाला महाराज तुम्ही मोजा तर लाडू मी फक्त पा, पाणी पिऊनच होतो मग राजाला नवल वाटलं म्हणाला क असं कसं मी लाडू खाल्ले नाही पण एका लाडीतून दुसऱ्या टोपलीत लाडू ठेवत ठेवत जो चुरा उरला ते तो मी प्राशन केला व मी तसाच कुतुबलाने राहिला त्याचं कुतूहल बघून राजाने त्याला राजदरबारी आपली विदूषकाची नोकरी दिली असा उदार व लाडूंची लढाई हुशार तरबेज असा उदार मनाचा मानवता धर्म म्हणून त्याला राजाने त्याच्या राजदरबारी काम करण्यास ठेवलं अशी कथा मी सांगितली जय हिंद जय महाराष्ट्र भारत माता की जय जय जी जाऊ जय शिवाजी